प्रेम, मग ते स्वजातीत असो किंवा आंतरजातीत असो किंवा आंतरधर्मीय, समाजातल्या ठराविक घटकांकडून त्याला विरोध हा ठरलेलाच. हा विरोध अनेकदा प्रेमी जीवांच्या जीवावरही बेतो. अशावेळी त्यांच्या बाजूने उभा राहण्यासाठी राईट टू लव हा ग्रुप गेल्या 3 वर्षांपासून कार्यरत आहे. राईट टू लव्ह म्हणजेच प्रेम करण्याचा हक्क, या चळवळीची सुरुवात झाली ती 2015 साली. लातूर इथं एका जोडप्याला मारहाण झाली. त्या अमानुष मारहाणीचा निषेध संपूर्ण राज्यात झाला. मात्र केवळ निषेध नोंदवून न थांबता पुण्यातील काही तरुणांनी एकत्र येत राईट टू लव्ह या ग्रुपची स्थापना केली. प्रेमाला पाठिंबा देणं एवढाच या ग्रुपचा उद्देश नाही, तर प्रत्येक नात्यामध्ये आलेली तेढ सोडवण्यासाठी हे कार्यकर्ते काम करतात. गेल्या 3 वर्षांमध्ये राईट टू लव्हच्या वतीनं 13 आंतरजातीय आणि 2 आंतरधर्मीय विवाह करून देण्यात आले, तेही या जोडप्यांच्या कुटुंबियांच्या संमतीनं. लोक आम्हाला असं म्हणतात की सगळे तुम्ही लव्ह मॅरेज लावता, लग्न करून देता, तर तसं नाही. तेवढ्यावर आमचं काम थांबत नाही. आमच्या 3 वर्षाच्या दरम्यान आम्ही 2 बालविवाह देखील थांबवलेले आहेत. 2 बालविवाह थांबवलेले आहेत, त्याच्याबरोबर एका भाऊ बहिणीचं नातं जे 2 वर्षापासून बोलले नव्हते, त्या दोघांना पण आम्ही एकत्र, म्हणजे त्या भाऊ बहिणी बहिणीचं जे प्रेम आहे, त्या बहिणीला भावाचं प्रेम आणि भावाला बहिणीचं प्रेम मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. यामध्ये आम्ही प्रेम, आपल्या प्रेमातील अधिकार आणि जे काही आत्ताची जी व्यवस्था चालू आहे की आपण प्रेमापासून लांब चालत गेलेलो आहे, तर आपण प्रेमाकडे कसं जाईल यासाठी आपण आपल्या यूथकडनं तो परिसंवाद करतो आहे. दोघांच्या 2-way आपण डिस्कशन करतो आहे आणि अशा पद्धतीने आपण येतो आहे. राईट टू लव्ह या चळवळीला यावर्षी 3 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं पुण्यात नुकतंच प्रेमोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. प्रेम करणाऱ्याचा अधिकार या बाबतीत स्त्रियांचं निर्णय स्वातंत्र्य, प्रेमातली अभिव्यक्ती अशा अनेक बाबींवर या कार्यक्रमात प्रकाशझोत टाकण्यात आला. सामाजिक बंधनं झुगारून राईट टू लव्हच्या माध्यमातून आंतरजातीय आणि आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेल्यांनीही यावेळी आवर्जून हजेरी लावली. आंतरजातीय लग्न करताना निर्माण झालेल्या समस्या, प्रेमविवाहाकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन, त्यावर सामंजस्यानं काढलेला तोडगा, हे सगळे अनुभव यावेळी त्यांनी मांडले. आम्ही भले एका कास्टचे असो, पण अजित माझ्यापेक्षा एजने लहान आहे, माझे भरपूर काही फिजिकल प्रॉब्लेम आहेत, खूप विरोध झालेला आमच्या लग्नालाही, भरपूर काही गोष्टीमध्ये आल्या. पण अभिजित आणि सुशांत अजितचे फ्रेंड होते, त्यांच्यामुळे थोडं मध्यस्थी केल्यामुळे आमच्या दोघांचं व्यवस्थित झालं आणि गेल्या 3 डिसेंबरला आमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे. प्रेम करणाऱ्यांना एवढंच सांगेल की तुम्ही प्रेम करताय, तर तुम्हाला काही अडचण वगैरे असेल तर तुम्ही राईट टू लव्हशी केव्हाही संपर्क साधा. आम्ही 24 आवर्स कधीही तुम्हाला मदत करायला तयार आहे. तिच्याकडून खूप सारा विरोध होता, पण राईट टू लव्हच्या माध्यमातून मी अभिजितला ओळखतो. अभिजितशी बोलणं झालं, मग अभिजितने तिच्या फॅमिलीशी बोलणं केलं, पण तरीही विरोध मावळत नव्हता. मग शेवटी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1 जानेवारीला लग्न झालं आमचं आणि आता सुखाचा संसार चालू आहे. पालकांमध्ये आणि मुलांमध्ये हा ॲक्च्युली विश्वासच असायला पाहिजे, जेणेकरून म्हणजे आईवडिलांनी पण म्हणजे असं मिसअंडरस्टँडिंग करू नये की हां आपली मुलगी किंवा मुलगा रॉंग वेला जातोय, रॉंग पर्सन पार्टनर निवडतोय, हे असं म्हणजे त्यांनी त्यांच्या मनामध्ये आणू नये. व्हॅलेंटाईन डे आला की वातावरण थोडं गुलाबी होतं. यावेळी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. जाती धर्माच्या नावाखाली प्रेमी जोडप्यांना वेगळं केलं जातं. कुटुंब, नातेवाईक, समाज, प्रत्येक पातळीवर त्यांच्या प्रेमाला विरोध केला जातो. मात्र हा विरोध सामंजस्यानं सोडवून या जोडप्यांना एकत्र आणण्याचं काम राईट टू लव्हच्या माध्यमातून केलं जात आहे, ज्यामुळे प्रेम आणि प्रेम विवाहाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन हळूहळू बदलतोय. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.